आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातील भाषा मराठी या विषयातील घटक विरामचिन्ह विराम चिन्ह म्हणजे काय हे आपण पाहूयात विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो तसेच एखादा भावनिक उद्गार काढतो तर त्यावेळी आवाजातील चढ उतार आपण व्यक्त करतो परंतु एखादा उतारा किंवा वाक्य वाचताना कोठे व वा किती थांबावे यासाठी विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात त्यांना आपण विरामचिन्हे किंवा विश्रांती चिन्ह असे म्हणतो इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण सात विराम चिन्हांचा उल्लेख आहे ते कोणते ते आपण पाहूयात पूर्ण विराम वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम हे विराम चिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ माकड झाडावर चढले हे वाक्य पूर्ण झालेले आहे म्हणून या वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम हे विरामचिन्ह वापरू काही वेळा संक्षेपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्यापुढे पूर्णविराम दिला जातो जसं की बघा विनंती विशेष हा शब्द आपण प्रत्येक वेळेला पूर्ण नाही लिहत म्हणून वी व्ही असं लिहून त्यापुढे आपण पूर्णविराम देतो किंवा श्रीमान डॉक्टर अशा शब्दांमध्ये देखील पहिल्या शब्दानंतर पूर्णविराम दिला जातो पुढील विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह वाक्यामध्ये जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते जसं की उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो तुझे नाव काय आहे तर हा प्रश्न आहे म्हणून या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाईल उद्गार वाचक चिन्ह जेव्हा आपल्या मनामध्ये आनंद दुःख भीती आश्चर्य इत्यादी भावना येतात आणि अशा वेळेला आपण एखादा भावनादर्शक शब्द वाक्यात वापरतो त्यावेळी आपण उद्गार वाचक चिन्ह वापरतो उदाहरणार्थ बघा अरे रे पायाला लागलं त्याला तर अरेरे हा शब्द जो आहे तो भावनादर्शक शब्द आहे म्हणून इथे आपण उद्गार वाचक चिन्ह वापरले आहे त्यानंतर आहे स्वल्पविराम छोटी छोटी दोन वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ जर आले तर शेवटचा शब्द सोडून त्याच्या पुढे आपण स्वल्पविराम हे चिन्ह देतो जसं की रवीला चिकू बोर पेरू आंबा ही फळे आवडतात यामध्ये बघा चिकू बोर पेरू आणि आंबा हे चारही एकाच जातीचे शब्द आहेत म्हणून आपण चिकू बोर आणि पेरू यानंतर स्वल्पविराम दिलेला आहे अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी आपण आणि किंवा अशा पण परंतु या उभयान्वयी अव्यय शब्दांचा वापर करतो तर अशा वेळेला त्या वाक्यांचा संबंध अर्धविराम या चिन्हाने दाखवला जातो उदाहरणार्थ बघा नितीन दुसरीत आहे पण मंथन परीक्षेला बसला नाही यामध्ये हे दोन्हीही वाक्य एकमेकांशी संबंधित आहे यात नितीन दुसरीत आहे यानंतर पण हे अव्यय वापरण्यात आलेले आहे म्हणून पण या शब्दाच्या आधी आपण अर्थविराम वापरलेला आहे पुढील चिन्ह आहे संयोग चिन्ह दोन शब्द किंवा वाक्य एकत्र एक जोडण्यासाठी आपण संयोग चिन्ह वापरतो उदाहरणार्थ माझे आई वडील गावाला गेले यामध्ये आई वडील हे शब्द जोडायचे आहेत म्हणून यांच्यामध्ये संयोग चिन्ह वापरण्यात आलेले आहेत अवतरण चिन्ह अवतरण चिन्हांमध्ये दोन प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह लेखकाचे वचन संत वचने ब्रीद वाक्ये किंवा एखाद्या शब्दावर किंवा शब्द समूहावर जोर द्यायचा असेल त्यावेळेला आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो उदाहरणार्थ आपले राष्ट्रीय फुल कमळ आहे यामध्ये कमळ या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे म्हणून कमळ या शब्दाला आपण एकेरी एक अवतरण चिन्ह दिलेले आहे दुसरं उदाहरण आहे सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आहे म्हणून याच्या आजूबाजूला देखील आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरण्यात आलेले आहे अवतरण चिन्हाचा दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या व्यक्तीने बोललेले शब्द जसेचे तसे आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला दुहेरी अवतरण चिन्ह वापरण्यात येते उदाहरणार्थ आई म्हणाली आजीला नमस्कार कर आजीला नमस्कार कर हेच जसेचे तसे वाक्य आई म्हणाली होती म्हणून आजीला नमस्कार कर या वाक्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे कोणत्या वेळेला कोणते विरामचिन्ह वापरले जाते हे आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे त्यासोबतच प्रत्येक विरामचिन्ह कशा प्रकारे दर्शवले जाते हे देखील आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे या घटकावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षित विचारले जाऊ शकतात हे पाहूयात खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा यात आपल्याला एक वाक्य दिलेले असणार आहे ज्या वाक्याच्या शेवटी कोणतं ना कोणतं एक विरामचिन्ह असणार आहे तर ते विरामचिन्ह कोणते आहे हे आपल्याला ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे खालील विरामचिन्हांसाठी योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा यामध्ये आपल्याला एखाद्या विरामचिन्हाचं नाव दिलेलं असेल जसं की प्रश्नचिन्ह किंवा उद्गार चिन्ह किंवा पूर्णविराम किंवा स्वल्पविराम आणि पर्यायांमध्ये ते चिन्ह कशा प्रकारे दर्शवले जाते अशा प्रकारचे पर्याय दिलेले असतील यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते पर्यायातून शोधा या प्रश्नामध्ये आपल्याला एक वाक्य दिलेले असणार आहे ज्याच्या शेवटी कोणतेही विरामचिन्ह आहे तर त्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाईल हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे काही वेळेला पर्यायांमध्ये विरामचिन्हाचे फक्त नाव दिलेले असेल किंवा विरामचिन्हाची खूण दिलेली असेल खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते यामध्ये आपल्याला एकूण चार पर्यायांमध्ये चार वाक्य दिलेले असतील ज्यामध्ये तीन वाक्यांच्या शेवटी बरोबर विरामचिन्ह दिलेले असेल आणि कोणत्याही एक वाक्याच्या शेवटी चुकीचे विरामचिन्ह असेल तर तेच आपल्याला यामध्ये ओळखायचं आहे या, या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या वे घटकांवर आधारित व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करून आपण ते व्हिडिओ देखील बघू शकतात हे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये